ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2 दिवसांचं ऊस तोडणी बंद आंदोलन पुकारलं होतं। मात्र या आंदोलनाला राज्य सरकारने गांभीर्यानं घेतलेलं नाही, त्यामुळे राज्य सरकारची झोप उडवण्यासाठी येत्या 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, तसंच सरकारला धडा शिकवावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलंय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यावर गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय। दिल्लीचे हेलपाटी घातले, पुण्याचे हेलपाटी घातले, त्याचबरोबर निवेदन दिली, अनेकांना अर्ज विनंत्या केल्या, पण अजूनही गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा हिशेब व्हायला तयार नाही। बेकायदेशीरित्या 2 टप्प्यामध्ये FRP देण्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हायला तयार नाही। FRP चं सूत्र बदलण्याच्या संदर्भात ठोस आश्वासन मिळायला तयार नाही आणि म्हणून आता पुन्हा एकदा येत्या 25 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रावर राष्ट्रीय महामार्ग तसंच राज्य महामार्ग असे प्रमुख रस्ते अडवून चक्का जाम आंदोलन आपल्याला करायचं आहे। राज्य सरकार जोपर्यंत हा कायदा बदलायला तयार होणार नाही, काटामारीवर नियंत्रण आणणार नाही आणि एक रकमी FRP चा मार्ग सुकर होणार नाही, गेल्या वर्षाच्या अंतिम दर मिळण्यासाठी कारखान्यांचा ऑडिट होणार नाही, तोडणी वाहतुकीचा हिशेब होणार नाही, तोपर्यंत मागं हटायचं नाही आणि याच मागण्यासाठी हा रस्ता रोको आहे। ताकदीनं रस्त्यावर उतरा, त्याशिवाय झोपलेलं सरकार खडबडून जागा होणार नाही। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।